राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेले पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत पोलिसांच्या गृहनिर्माण संस्थांच्या सद्यस्थितीबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळानं आज मुख्यमंत्र्यांसमोर माहितीचं सा सादरीकरण केलं महामंडळामार्फत पूर्ण झालेले प्रकल्प तातडीनं पोलीस विभागाला हस्तांतरित करावेत तसंच प्रगतीपथावर असलेल्या एकोणपन्नास प्रकल्पांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं पोलीस स्थानकं तसंच इतर कार्यालयांच्या इमारतींचं बांधकाम देखील प्राधान्यानं करावं असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हैं।